कोणार्क अपना शहर अपनी बातें। अक्सर आप जब फिल्म देखने मल्टीप्लेक्स में जाते हैं तो फिल्मों की टिकट से ज्यादा महंगा वहां का खाना पड़ जाता है। इसी का विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों ने किया। हम आपको बता दें कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों ने सभी मल्टीप्लेक्स के कैंटीन वालों को 2 दिन का समय दिया है और ये कहा कि जल्द से जल्द अपने महंगे जो कि वहां पर पदार्थ बेचे जाते हैं उसे सस्ता किया जाए। महाराष्ट्र गवर्नमेंट आणि हायकोर्टचा जो आदेश आहे की सगळ्या मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये की जे ऑन MRP वस्तू विकल्या गेल्या पाहिजे, तसेच आम्हाला उल्हासनगर शहरातून बऱ्याचशा तक्रारी आल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही उल्हासनगर शहर कमिटी आज अनिल अशोक मल्टीप्लेक्समध्ये आलो आहोत। तर इथे जे वस्तू विकल्या जातात ते अबव MRP आहेत, तर आम्ही त्यांना 1-2 दिवसाचा एंटीमेट दिलेला आहे। अगर 2 दिवसामध्ये वस्तूचे रेट कमी नाही झाले, पार्किंगचे रेट घेतले नाही, कारण की पार्किंगचे रेट घेतात की नियमाप्रमाणे पार्किंगचे पण पैसे घेतले नाही पाहिजे, जर 2 दिवसाप्रमाणे पार्किंगचे दर बंद नाही केले आणि वस्तू बिलो म्हणजे ऑन MRP नाही विकली गेली तर माणसे 2 दिवसानंतर आपल्या परीने त्यांना उत्तर देईल। शनिवारी दिनांक 30 जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उल्हासनगर शहरामध्ये जे थिएटर्स आहेत तर त्या ठिकाणी एक आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये थिएटर मालकांनी ज्या प्रकारे दराचे रेट जे आहेत, समोसा असेल, पाणी असेल, त्या व्यतिरिक्त पॉपकॉर्न असेल, यांचे आवाढव्य दर आकारत होते जे एक सामान्य माणसाला परवडणारे नव्हते आणि रेटचे दर तिप्पट नसून 5 पट होते ते, तर त्या अनुषंगाने हायकोर्टाचा GR होता, हायकोर्टाचे आदेश होते की सर्वसामान्यांना परवडेल या प्रकारे दर थिएटर मालकाने आकारले पाहिजे, परंतु त्या ठिकाणी ते दिसत नव्हते। त्या अनुषंगाने पहिले पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन झालं, या संदर्भात पुण्यापाठोपाठमध्ये ठाण्याला झालं आणि त्याच्यामागोमाग आम्ही उल्हासनगर शहरामध्ये हे आंदोलन केलं आणि थिएटर मालकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांना सांगितलं आहे की हे दर 2 दिवसांमध्ये कमी झाले पाहिजे, जर 2 दिवसांमध्ये सदर दर जर कमी नाही केले तर हायकोर्टाचं उल्लंघन म्हणून आम्ही तुमच्यावरती खळखट्याची जिम्मेदारी करून तुमच्यावर कारवाई करू अशी आम्ही त्यांना सूचना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि थिएटर मालकांनी या संदर्भामध्ये चांगला प्रतिसाद देत आम्ही 2 दिवसांमध्ये सदर दर नक्कीच कमी करू असं आश्वासन आम्हाला दिलं आहे। आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला या ठिकाणी चांगलं सहकार्य करत एक पत्रकार मीडिया आहेत त्यांनी देखील या प्रकरणाला उचलून धरत एक चांगली प्रसिद्धी दिली, त्याचा मी धन्यवाद व्यक्त करतो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।